नमस्कार, मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तामिळनाडूच्या DMK पक्षाला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू धर्मातील देवदेवतांची किती ॲलर्जी झालेली आहे हे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एकेका मंत्र्याच्या विधानावरून स्पष्ट होतं. काल तामिळनाडूचे परिवहन मंत्री SS शिवशंकर यांनी आता प्रभू श्रीरामाचं अस्तित्वच नव्हतं हा जावई शोध लावलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचा कोणताही इतिहास नाही आणि तसे काही पुरावे पण नाहीत असा दावा या नावात शिवशंकर असलेल्या मंत्र्यानं केलेला आहे. आता हा DMK पक्ष देशात तयार झालेल्या इंडिया आघाडीत सहभागी आहे. त्यामुळं या निमित्तानं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रवक्ते खासदार श्री संजय राऊत हे आघाडीतल्या आपल्या सहकारी पक्षाचे कान उपटणार का असा प्रश्न या निमित्तानं तयार झाला आहे. शिवसेना ठाकरे हा पक्ष तसा प्रादेशिक असला तरी आज त्यांच्या पक्षाचे खासदार संसदेत निवडून गेलेले आहेत. देशात अन्य राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील हे आपलं मत व्यक्त करत असतात. चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्यांची मतं व्यक्त करायलासुद्धा पाहिजेत, तो त्यांचा अधिकार पण आहे. परंतु राजकीय सोय पाहून देशातील अन्य राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी आपली मतं व्यक्त करू नयेत. आज खरं तर सकाळच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची सुरुवातच DMK पक्षाच्या त्या मंत्र्याच्या विधानाचा आणि DMK पक्षाचा निषेध करून करायला हवी होती. आपल्याच एका आघाडीतील घटक पक्ष जर या देशातील आणि जगातील सुद्धा लाखो कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा, भावनेचा, श्रद्धेचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाबद्दल बोलतो, त्याचे पुरावे नसल्याचे सांगतो, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला योग्य वाटतं का? DMK-च्या या मंत्र्याचं हे विधान उद्धव ठाकरे यांना पटतं का? याबद्दल त्यांनी तत्काळ आपली मतं मांडण्याची गरज आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली तेव्हापासून ते म्हणत आहेत की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. भले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हिंदू द्वेष करत असलेले असतील तरी ते मात्र कायम म्हणत आहेत की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आता कसलं वेगळं हिंदुत्व आहे हे आजपर्यंत समजलं नाही, बरं ते असो हिंदू धर्मातील आराध्य असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल हे शिवकुमार बोलले तर त्याचा निषेध करायला काय हरकत आहे? यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अगदी सहकुटुंब सहपरिवार अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतलेलं होतं, शरयू नदीची आरती केलेली होती. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रभू श्रीरामावर प्रचंड श्रद्धा आहे. आपली रामावर श्रद्धा असल्याचं त्यांनी याआधी अनेक वेगवेगळ्या भाषणांमधून सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या श्रद्धेला कुठंतरी ठेच पोचलेली असेल, त्यामुळं त्यांनी ताबडतोब यावर आपलं मत मांडायला हवं. बरं, हा DMK पक्षाचा आत्ताच सावटपणा नाही, तर याआधीसुद्धा असे अकलेचे तारे तोडून झालेले आहेत. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला नावं ठेवलेली होती. सनातन धर्म म्हणजे कोरोना डेंग्यू असल्याचं विधान त्यांनी केलेलं होतं. हा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या आधीच आहे. त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना फार काही ठणकावले वगैरे असं काही झालेलं नाही. त्यानंतर तर लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीमधूनच त्यांनी लढल्या. इंडिया आघाडीच्या बैठकांना ते स्टॅलिन यांच्या मांडी लावून बसत होते. त्यामुळं आता ते काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एका बाजूला 500-550 वर्षांची प्रतीक्षा असणारं रामजन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. आज देश आणि जगभरामधून लाखो रामभक्त अयोध्येमध्ये येत आहेत. विलक्षण आनंद आज रामभक्तांच्या मध्ये असताना DMK-च्या या मंत्र्याचं हे खुळचट विधान अक्षरशः चीड निर्माण करणार आहे. मताच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचा द्वेष हिंदुस्थानमध्ये राहूनच करण्याची जणू अशा लोकांच्यात आता स्पर्धाच लागलेली आहे. ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्माबद्दल, देवदेवतांबद्दल असली विधानं आता राजरोसपणे केली जात आहेत. याला आता लगाम लावण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये कुणी कुणाला मतदान केलेलं आहे हे पण आता उघड झालेलं आहे. त्यामागं केवळ मतांचं लांगुल चालन आहे, दुसरं तिसरं काही नाही. त्याच्यामुळं आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.